नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्र हो? आपल्याला माहितीच आहे की आपल्या जीवनाची जी सुरुवात आहे ती घरापासून होते आणि जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जाता विद्यार्थी मित्र हो, तेव्हा शालेय जीवनामध्ये तुम्हाला अनेक शिक्षक येऊन जातात, बरोबर की नाही? आणि त्यापैकी थोडेच जणच आपल्या लक्षामध्ये राहतात. त्याचं कारण का असेल? कारण काही शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धती, त्यानंतर शिक्षकांचे स्वभाव, त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक ठरत असतात आणि म्हणूनच अनेक शिक्षकांपैकी काही शिक्षक आपल्या लक्षामध्ये राहत असतात. आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. आपलं पुढील जे काही जीवन आहे ते जीवन चांगलं सत्कारने लागण्यासाठी ते मार्गदर्शक ठरतच असतात, बरोबर की नाही? तर अशाच पद्धतीनं या ठिकाणी शंकरराव खरात या लेखकाने या पाठामध्ये, म्हणजेच माझे शिक्षक व संस्कार या पाठामध्ये, त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांना शिकवलेल्या शिक्षकाने कशा पद्धतीनं संस्कार केलेले आहेत त्या संस्कारांची माहिती आपल्याला या पाठामध्ये पाहायची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, पुस्तकं काढा बरं. काढली सगळ्यांनी पुस्तकं? ठीक आहे. बघा, मी माझी गावची शाळा सोडणार होतो पुढील शिक्षणासाठी औंध, जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते, त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तडखरकरांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काउट मास्तरही होते. त्याने शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री कात्रे मास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवला. आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधीकधी त्रास व्हायचा. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे. तर बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी लेखकाने सुरुवातीलाच काही शिक्षकांची ओळख करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी श्री हनुमंतराव देशमुख हे एक शिक्षक आहेत आणि श्री कात्रे मास्तर. तर या ठिकाणी या लेखकाने काय सांगितलं आपल्याला? तर जेव्हा गावामधील शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी लेखक कुठे जाणार होता? तर औंध या ठिकाणी. आणि हे औंध कुठे आहे? जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. मग तिथे हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार हे लेखक करत होते. मग या विषयी जे मार्गदर्शन पाहिजे आहे ते मार्गदर्शन घेण्यासाठी काही शिक्षकांकडे हे आलेले होते. आता यामध्ये पहिल्या शिक्षकांची ओळख आपल्याला या ठिकाणी त्यांनी करून दिलेली आहे. तर श्री हनुमंतराव देशमुख सर हे त्याच गावचे रहिवासी होते, म्हणजे ज्या शाळेमध्ये लेखक शिकत होता त्याच गावामधले ते शिक्षक होते. त्याने जे तडखरकरांचं जे इंग्रजी भाषांतर आहे ते भाषांतर त्यांनी त्यांना शिकवलेलं होतं. आता श्री हनुमंतराव देशमुख हे त्या तसे स्काउट मास्तरही होते. स्काउट पथक पक्क्या पायावर त्यांनी उभं केलेलं होतं. हे झालं हनुमंतरावांच्या विषयी त्यांनी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या शिक्षकांबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे, ते म्हणजे कात्रे मास्तर. आता कात्रे मास्तरांचा स्वभाव कसा होता किंवा त्यांनी त्यांना कशा पद्धतीने शिकवलेलं होतं बघा. तर कात्रे मास्तर जे होते त्यांनी लेखकाला इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये शिकवलेलं होतं. जेव्हा लेखक चौथीला होता तेव्हा कात्रे मास्तर हे त्यांना शिकवत होते. त्यांचा विषय कोणता होता बरं? तर त्यांचा विषय अंकगणित. आता अंकगणित हे जे काही आहे, म्हणजेच मॅथ्स आपण म्हणतो, तर अंकगणित हे अत्यंत अवघड आहे असे त्यावेळच्या विद्यार्थ्यांची समजूत होती. परंतु हा असा असलेला अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवलेला होता. त्याच पद्धतीनंचा जो स्वभाव होता तो स्वभाव कसा होता त्याबद्दल त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर कात्रे मास्तर हे अंगाने सडपातळ होते. सडपातळ होते म्हणजेच बारीक होते. त्यांना थोडासा कसला आजार होता? तर दम्याचा आजार होता. दम्याचा आजार माहिती आहे ना, तर श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो. थोडंसं काम केलं तरी थकायला होतं, अशा प्रकारे तो दम्याचा आजार असतो. तर दम्याच्या विकाराने
त्यांना कधी थोडासा त्रास वाटायचा। तर अशा पद्धतीचे हे कात्रे मास्तर होते आणि अशा या कात्रे मास्तरांच्या घरामध्ये लेखकाचे वडील हे लाकडं फोडण्यासाठी जात असत, अशी माहिती पहिल्या पॅरेग्राफमध्ये कात्रे मास्तर आणि श्री हनुमंतराव देशमुख ह्या सरांबद्दल त्याने आपल्याला सांगितलेले आहे। पुढील बघा, परिच्छेदामध्ये कोणत्या शिक्षकांबद्दल त्याने माहिती सांगितलेली आहे, बघा, श्री गोळीवडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते, ते इतिहास भूगोल शिकवायचे, त्यात इंग्रजी पहिलीत तडखरकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे। श्री गोळीवडेकर खरे शेतीतज्ञ होते, शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्ध लक्ष असे, त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय आला। त्याचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत्या। आम्ही मुलं वयानं तसं हाडापिंडाने मोठाड, कष्टाच्या कामाला कणखर, शाळेची गावाच्या ओढ्याकाठी बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जीवावर चांगली फुललेली उभी असे। या बागेतल्या विहिरीचं पाणी दोन दोन तास रहाटेने ओढून बागेतल्या फुलझाडांना फळझाडांना आम्ही पाणी देत असू, तेव्हा ती फुलझाडं फळझाडं तरारून उभी राहत होती। त्यामुळे श्री गोळीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे। बागेतील जमीन कुदळी खांदावायची, त्याचे वाफे करायचे, बंद घालायचे, अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू। बघा, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आता तिसऱ्या शिक्षकांबद्दल या लेखकांनी माहिती सांगायला सुरुवात केलेली आहे। पहिले होते श्री हनुमंतराव देशमुख, दुसरे होते श्री कात्रे मास्तर, आता तिसरे शिक्षक ते म्हणजे कोण, तर श्री गोळीवडेकर मास्तर। आता गोळीवडेकर शिक्षक हे जे होते त्यांच्याविषयी या लेखकांनी काय सांगितलेलं आहे, तर लेखक जेव्हा पाचवीमध्ये गेला तेव्हा श्री गोळीवडेकर हे त्यांच्या वर्गामध्ये शिकवायला होते। आता ते कोणता विषय शिकवत होते, तर भूगोल विषय शिकवायचे, भूगोल विषय ते शिकवायचे, तसेच इंग्रजी पहिलीत ते तडखरकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे। आता श्री गोळीवडेकर यांच्याबद्दल जर का विशेष माहिती सांगायची झाली तर ते खरे शेती तज्ज्ञ शिक्षक म्हणायला काय हरकत नाही, शेती तज्ज्ञ शिक्षक म्हणजेच शेतीविषयी त्यांना भरपूर अशी आवड होती। आपल्या विद्यालयाच्या आजूबाजूला बाग बगीचा करणं हे तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं आवडायचं। आता शाळेच्या बागा करण्या इतकंच त्यांचं जवळजवळ अर्ध लक्ष असायचं, तर त्यांनी आपल्या शाळेच्या परिसरामध्ये त्यांनी जे काही बाग फुलवलेली आहे ह्या विद्यार्थ्यांना घेऊनच त्यांनी ती बाग फुलवलेली आहे। व विद्यार्थ्यांनासुद्धा लेखकाने सांगितलं की आम्हाला कष्टाची कामं करण्यासाठी खूप आवड असायची आणि ती आवड त्या श्री गोळीवडेकर यांनी आम्हाला करून दिलेली आहे। या ठिकाणी लेखकाने सांगितलं की शाळेच्या ज्या काही बागा आहेत त्या शाळेच्या बागा आमच्या जीवावरच तर उभ्या राहिल्या होत्या। कारण का, तर लेखक आणि त्याचे जे काही सहकारी मित्र होते ते अंगापिंडाने मोठे होते, म्हणजेच उंचीने वगैरे मोठे होते, त्यामुळं मोठ्या मुलांनाच हे शिक्षक काम करायला सांगायचे आणि ह्यांना देखील लेखक आणि त्यांच्या मित्रांना देखील कष्टाची कामं करायला खूप आवडायचे आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की आमच्याच जीवावर ह्या शाळेच्या ज्या काही बाग बगीचा आहेत त्या आम्ही शाळेच्या ज्या काही बागा आहेत त्या आमच्याच जीवावर त्यांनी फुलवलेल्या आहेत। कोणकोणती कष्टाची कामं करायचे बघा ती मुलं, तर जे काही विहिरीचं पाणी आहे ते रहाटाने ओढायचं, त्यानंतर बागेतल्या फुलझाडांना फळझाडांना ते पाणी द्यायचं, बरोबर की नाही, आणि म्हणूनच ही सगळी कष्टाची कामं किंवा पाणी देण्याचं काम त्यांनी केल्याच्या कारणामुळं ती जी काही फळझाडं आहेत फुलझाडं आहेत ते तरारून अशी बहरून आलेली होती। आणि म्हणूनच श्री गोळीवडेकर हे जे शिक्षक आहेत ते शिक्षक मुलांवरती अत्यंत भरपूर प्रेम करायचे। त्याचबरोबर बागेतली जी काही इतर कामं आहेत, मग जमीन कुदळणं, टिकावणं खांदायचे, त्यानंतर वाफे तयार करायचे, तसेच बंद घालायचे, ही जी काही कष्टाची कामं आहेत ती कष्टाची कामं श्री गोळीवडेकर याने आम्हाला शिकवली आणि तशा पद्धतीनं आम्ही करू लागलो। म्हणजेच कष्ट किंवा मेहनत करण्याची जे काही संस्कार आहेत
ते संस्कार श्री गोळीवडेकर यांच्या माध्यमातून आम्ही शिकलो अशा पद्धतीनं या लेखकाने त्यांची माहिती सांगितलेली आहे. ओके, आता पुढे जाऊया. दुसरे शिक्षक आहेत त्यांच्या जीवनामध्ये आलेले. हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे, तसे ते शिस्तीचे कडे भोगते. या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगलीच शिस्त लावली. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. अशा शिस्तीत मग कोण उशिरा येईल असा त्यांचा दरारा. बघा, चौथे जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे नाईक मास्तर, आणि हे शाळेचे हेडमास्तर होते, म्हणजेच मुख्याध्यापक होते. आणि या नाईक सरांनी तर अत्यंत चांगली शिस्त त्या शाळेला त्या विद्यार्थ्यांना लावलेली होती. कारण का? तर ते शिस्तीचे भोक्ते होते, त्यांना शिस्त आवडत असायची. असे शाळेमध्ये सुद्धा असे काही शिक्षक असतात की त्यांना शिस्त आवडते, बरोबर की नाही? तर आपल्याही शाळेमधले असे काही शिक्षक आहेत की ते शिस्तीचे भोक्ते आहेत, त्यांना वावगं काही चालत नाही, बरोबर की नाही? पुढे बघा. तर शिस्तप्रिय हेडमास्तरांनी शाळेला आणि विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लावलेली होती. शाळेची दुसरी घंटा वाजली की ते काय करायचे, हातामध्ये छडी घेऊन उभे राहायचे आणि शाळेच्या दारामध्ये ते थांबायचे. मग कोणाची हिंमत होईल लेट यायची, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या नाईक मास्तरांचा, या शिक्षकांचा खूपच मोठा असा दरारा होता. आणखीन त्यांच्याबद्दल काय सांगितलं बघा पुढे. श्री नाईक हे मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. इंग्रजी माध्यमामध्ये ते इंग्रजी आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजीचे रेन मार्टिनचे ग्रामर ते आवडीने शिकवत. ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं कार्य. त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगलीच प्रगती केली. बघा, नाईक मास्तर हे अत्यंत शिस्तीचे भोक्ते होते हे आपण मगाशी पाहिलं. मग त्याच पद्धतीनं नाईक सरांबद्दल त्याने आणखीन काही माहिती सांगितलेली आहे की नाईक सर हे काय करायचे, इंग्रजी माध्यमामध्ये जेव्हा ते शिकत होते तेव्हा ते कोणता विषय शिकवत असत, तर इंग्रजी आणि इतिहास शिकवत असत. त्यांचा आवडीचा विषय होता तो म्हणजे इंग्रजी. तर इंग्रजीचे रेन मार्टिनचे जे ग्रामर आहे ना, व्याकरण त्याला आपण म्हणतो, तर ते आवडीनं शिकवत असत आणि सदानकदा ते विद्यार्थ्यांना समुपदेशन करत असत. समुपदेशन करणे म्हणजेच मार्गदर्शन करत असत विद्यार्थ्यांना. रायगावकर मास्तरांसारखे त्यांनी सांगितले त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य की रायगावकर मास्तरांसारखे ते कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमामध्ये ते पडत नसत. आपण बरं आणि आपली शाळा बरी, बरोबर की नाही, हेच त्यांचं कार्य होतं. आणि म्हणूनच त्यांनी अशा ह्या गोष्टीमुळे शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या दृष्टीने शाळेचा जो निकाल आहे तो निकाल चांगल्याच पद्धतीनं त्यांनी कायम चांगला ठेवलेला होता. मग पुढे बघा. औंधला शिकायला जाणार म्हणून मी श्री नाईक मास्तरांना भेटलो. त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं. शाळेत असतानाही त्यांचं माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी ह्याबाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकत नाही. बघा, अहमदला पुढील शिक्षणासाठी शिकायला जाणार म्हणून लेखक कोणाला भेटायला गेले, नाईक सरांना भेटायला गेले आणि त्यांनी तिथे त्यांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं होतं. कारण शाळेमध्ये असताना देखील त्यांनी लेखकाकडे अधिक बारकाईने लक्ष दिलेलं होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावं, जीवनामध्ये आपण कशी प्रगती केली पाहिजे अशाही प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी या लेखकाला केलेलं होतं. त्यांनी केलेले संस्कार आहेत ते कधीही विसरू शकणार नाही असं लेखकाने इथे म्हटलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? विद्यार्थी मित्र हो, या पूर्वार्धामध्ये आपण काय काय पाहिलं, लेखकाच्या शालेय जीवनामध्ये शिक्षकांनी केलेले त्याच्यावरती संस्कार कशा प्रकारे बिंबले त्याच्या मनावरती आणि त्याचा पुढील आयुष्यामध्ये त्यांना कसा फायदा झाला व
उपयोग झाला ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. या मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये श्री हनुमंतराव देशमुख, त्यानंतर श्री कात्रे सर, त्यानंतर श्री गोळीवडे सर, त्यानंतर त्यांचे जे मुख्याध्यापक नाईक सर यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचे संस्कार केलेले आहेत हे आपण पूर्वार्धामध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. पुढील जो उत्तरार्ध आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात आलं. धन्यवाद.